अरे बाबा हे बघा, एनीबडी कॅन गो टू दॅट एक्सटेंट, एनी एक्सटेंट. मला असं साधं सांगायचं तुम्हाला, ते जे जेंटलमॅन मला इंग्लिश मध्ये प्रश्न विचारत होते त्याचा आता पुन्हा एकदा तिसऱ्यांदा कशासाठी इंग्लिश मध्ये बोलतो ह्या वर्गात. मी काही इंग्लिश मीडियम तर समर्थक नाही, मी दोन्ही मीडियम मध्ये शिकलोय, उर्दू पण मला येते. आपण कन्फ्युज तुमचा मुद्दा आय एम नॉट मिस्टेकिंग जेंटलमॅन. I am Charitil Iyer. I am from Kerala, but I have spent 20 years in Maharashtra. My Marathi is not fluent. I am actually living lower than my dear friend. That's why I responded to you in English. मी तुम्हाला म्हणलो असतो नाही तर मराठीतच बोला. मी नाही करणार तसं. ज्याला ज्या भाषेत समजतं त्या भाषेत बोलण्याची माझी पण तयारी असते, मला काही प्रॉब्लेम. आय डोंट हॅव एनी इश्यू अबाउट लँग्वेज. For me, that is not a priority. I am already done with my life now. So it is not for anybody's sake. It is for the sake of education system. We are answerable to you. Now, every month, I am giving permission to English medium school, 100 schools per month. My student strength is depleting and English medium schools are growing. English medium schools have what fee structure of 25,000 and above. My watchman, my constable, my homemaid, everybody is enrolling their kids to English medium. So why not I should strengthen my own English medium structure with the people who may be little bit less as far as the domain of knowledge is concerned, but fluent in the language. I require all the type of people in my basket. I require काही मला असे तज्ञ लागतील, काही लोक भाषेतले तज्ञ लागतील, काही क्रीडेतले लागतील, काही आय टी चे सुद्धा लागतील. काही ते शाळेतले मुख्याध्यापक मराठी मुलांना तुमचे मत ऐकले, तुमचे मत ऐकले, माझं पॉलिटिकल मत किंवा पॉलिटिकल पार्टी ह्या सगळ्या ह्याच्यातून असं बघते 65,000 जागा महाराष्ट्रात भरायच्या राहिलेल्या आहेत. 65,000 नाही राहिले, 60 भरा, किती 50 भरा, तुम्ही सांगा किती आहे तुमचा. आजच्या तारखेला तर 30 आसपास तो आकडा 30,000. आपण लेटेस्ट कन्क्लूड ऑन द 30. आम्हाला काही त्यावर डिपेंड नाही करायचं, कारण तुम्ही ज्या गोष्टी बघता तिथे स्टॅटिस्टिक येतात तुमच्याकडे. लेटेस्ट कन्सिडर 30,000 आहे. पाठीमागे 2010 पासून जागाच भरलेली आहे. त्याच्यामुळे सर झालं काय माहिती का, पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे मी गावातला आहे, मी पहिला इंजिनियर गावात, मी युकेला होतो, सिव्हिलला होतो, सगळं केलेलं आहे, मी मराठी मध्ये म्हणतो. मला ते डिपेंड नाही करायचं. मला म्हणायचं काय की पाठीमागे या ह्याच्यामध्ये झाले काय की 2016,000 जागा म्हणजे विद्यार्थी बिना नोकरीचे 2010 पासून. आपण हे करेक्शन पूर्ण करतो 2024 मध्ये 2010 करेक्शन करतो. रिक्रुटमेंट ऐका तर, रिक्रुटमेंट रिक्रुटमेंट झाले त्याला अजून लेटर नाही घेत सर लोकांना. माझी बहीण पण झाली, काही लोकांना नाही, बऱ्याच लोकांना आहे. तेच ना की फुलफिल नाहीये. आणि तुम्ही बघा ना, तुम्ही एखाद्या शिक्षण संस्थेमध्ये किंवा पूर्ण एज्युकेशन मध्ये जिथे 1,00,000 कोटीचं बजेट करतो ना आपण आता. नाही मी म्हणत नाही की नाहीत करत आता. मी आता काय म्हणतो, करेक्शन आपण 2010 पासून करतोय. जिथं जागाच नाहीत भरलेल्या तिथे झालं काय सर माहिती का, इथं शिक्षकच नाहीये. शाळा बंद करण्याचं कारण काय माहितीये का, किंवा मुलं शाळेत न पाठवण्याचं जिल्हा परिषदला मराठीला मेन कारण काय आहे आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये. मी माझ्या गावात बघतो तिथं शिक्षक एकच आहे म्हणतात. तुम्ही मला सांगा, कोणी पण पाहिलं तुम्ही पण, फॉर एक्झाम्पल पुण्यातली पण परिस्थिती तशीच आहे. मी त्यातून आलो, त्यांना भेटलो. मला काय म्हणायचंय, तिथं शिक्षकच नाहीये. ती मराठी असू नये तर कसली शाळा असून तिथं कोणता पालक घेतो ना आपण आता. नाही ना, ऐका तर दुसरं स्ट्रॅटेजी देऊ का तुम्हाला. शाळा बंद पडत चालली, परत शिंदे सरकारनं काय नियम घेतलाय, 20 कमी पट संख्या असेल तर शाळा बंद करू. घेतला ना 14,000 निर्णय घेतला, बाकी घेतलेला निर्णय आपण कॉपी कुठे निर्णय सगळे मीडियात आलेले, मीडियात आलेले सगळे निर्णय असतात. हे आता तेच आहे कारण याला. हेच तर प्रॉब्लेम आहे आपला, की आपण निर्णयच नाही. शाळा बंद म्हणते सर, लेट्स स्टिक टू की 30,000 व्हॅकंट आहेत आपल्याकडे जागा. 30,000 व्हॅकंट जर असतील सरकारी मधल्या शाळा, आणि तुम्ही जे बोलताय ना इंग्लिश मीडियम, इंग्लिश मीडियम सगळ्या प्रायव्हेट शाळा आहेत. नाही त्याच्यासाठी बोलत नाही. तुम्ही जे म्हणताय ना की त्यांची डिमांड आहे आम्हाला. नाही नाही त्यांची नाही डिमांड, कोणाची डिमांड. मला गंमत सांगू, मी सरकारी शाळा आहे डिमांड. एक मिनिट, हेच तर आपले इतके आपण म्हणजे मी काय विचार करतो हे तुम्हीच मला सांगता, हेच मला आश्चर्य वाटतं. काय प्रॉब्लेम आहे,
हे खूप कम्युनिकेशन गॅप याच्यामध्ये जबरदस्त, की दुर्दैव आता की आपण का हे दूर करू शकत नाही. इंग्लिश मिडियमच्या शाळा जर असतील ना तर त्यांना तर मला विचारायची पण गरज नाही की कोणत्या मिडियमचा माणूस द्यावा. त्या MeTS ऍक्ट प्रमाणे ते स्वातंत्र्याच्या संस्थेला दिलेलं आहे. ते तर 100% इंग्लिश मिडियमचे पण घेऊ शकतात. दे आर नॉट ॲट ऑल आन्सरेबल टू मी MeTS ऍक्ट प्रमाणे. तुम्ही ऍक्ट काढून बघा, ते संस्थेचं उत्तरदायित्व, संस्थेची अपॉइंटिंग ऑथॉरिटी. तुम्ही चौघजण त्यांच्याकडे गेले तर तुमच्यापैकी कुणाला घ्यायचं, इव्हन कमी मार्क TIIT मध्ये असलेल्या व्यक्तीला पण ते घेऊ शकतो. प्रायव्हेटवाले करणार नाही, नाही ते करतात. त्याच्यावर पण चाप आणलंय मी, ते आधी 10 लोकांची यादी आपण पाठवत होतो इथं, आता 3 वर आले, ते पण माझ्या विरुद्ध आहे. हे काय जुलूम चालू केलेला आहे. आता ठीक आहे, तो लोकांच्या हितासाठी जुलूम करावा लागतो. 10 लोकांची यादी घ्यायची, 10 वेळेलाच द्यायची आणि पहिले 9 वाले मेरिट वाले सोडून द्यायचे. त्यांना आम्ही कंट्रोल केलाय तिथे. हे त्यांना स्वातंत्र्य आहे साहेब.